Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. हे जे काय तुमचं घर आहे ना, याची जी काही किंमत आहे त्याच्याही पेक्षा जास्त महागड्या गाड्या आहेत. आणि ही जी बाहेर गाडी आहे ना, ती त्यातलीच आहे. आणि तुमच्यासारखे लोक तर पगारावर ठेवते मी माझ्या ऑफिसमध्ये. खूप मोठा बिझनेस आहे आमचा. या अशा मुलाचं स्थळ तुमच्या लेकीसाठी आलंय तर तुम्ही ते झिडकारून लावताय? भिकेचे डोहाळे लागलेत का तुम्हाला? आणि या वीणाने आमच्या घरची सून होणं हे आम्ही तुमच्यावर केलेले उपकार आहेत. असे उपकार ज्याची परत फेर तुम्ही 7 जन्मात करू शकणार नाही. आम्ही तुमच्या वीणाला न्यायला आलोय. हिम्मत असेल तर अडवून दाखवा. तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा, मग बघू. वीणाला आपण आत्ताच्या आत्ता आपण इथून निघायचंय वीणाला घेऊन. बघूया कोण थांबवतोय आपल्याला. दादा भाऊ काय झालं, कोण इतक्या? मनोहर तू इथे काय करतोयस? हे ह्यांचं घर आहे, मामा आहे तो माझा. प्रभास तू नक्की हिच्या प्रेमात आहेस? सांगा तुमच्या भाच्याला, मूर्खपणा करतोय तो, आणि या मूर्खपणाला मी कधीही पाठिंबा देऊ शकत नाही. तुमच्याकडनं हीच गोष्ट अपेक्षित होती. माझ्या भाच्याचे संस्कार काढलेत ना, आत्ता मला कळतंय तुमचे संस्कार काय आहेत. तुम्ही माझ्या भाच्याला खोटारडा म्हणालात ना, तुमच्या त्या अख्ख्या कुटुंबाला ढळढळीत खोट बोलायची सवय, रक्तातच येते तुमच्या. तुमच्यासारख्या लोकांना प्रेमात फसवणं एवढंच माहितीये, त्यामुळे खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हाला आयुष्यात कधी कळूच शकणार नाही. प्रेम करून नातं न टिकवणं ही परंपरा आहे ना तुमची. मामा काय भाची काय सगळे एका माळेचे म्हणी. पप्पा हो या वाटेल ते बोलताय, तुम्ही उत्तर द्या ना, काहीतरी बोला काहीतरी. अहो ही बाई तुम्हाला एवढं बोलतीये आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये तिला. वा मनू वा, मला संसाराची खोटी स्वप्न दाखवून ती मोडून माझी सगळी सुख हिरावून घेऊन स्वतः मात्र सुखाचा संसार थाटलायस. छान, त्यावेळी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. रजनीला प्रेमात फसवून आणि दोन जीवांची करून तो माणूस पळून गेला. ते घरी परत आली आणि तुम्ही पार्क खचून गेला होतात. ताईची अवस्था तर अजून बिकट होती. रजनीचं पुढे काय होणार या चिंतेने तुम्ही रात्र जागत असायचं. ज्या गावाने तुम्हाला इतका मान सन्मान दिला ते गावच तुम्हाला वाईट टाकतं की काय अशी भीती होती. आणि म्हणून मग मी
रजनीला तिच्या पोटातल्या बाळास सकट स्वीकारायची तयारी दाखवली. दादा 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 प्लीज असं करू नका प्लीज. मनोहर 22 वर्षापूर्वी तू जेव्हा रजनीचा मोठ्या मनाने स्वीकार केला होतास तेव्हाही मी तुझे आभार मानले होते. पण तेव्हा मला हे माहित नव्हतं कि तू केवळ आमची इब्रत वाचवण्याकरता एवढा मोठा त्याग करतोयस. अरे एका शब्दाने तर मला सांगायचं रे, मी तुझं आणि रजनीचं लग्नच होऊ दिलं नसतं. अरे दादा म्हणूनच मी मुद्दामच नाही सांगितलं तुम्हाला. अरे पण का नाही बोललास, एवढा मोठा त्याग का केलास तू न बोलता? दादा त्याग आणि दान या अशा गोष्टी आहेत ना ज्यांचा गाजावाजा न करता त्या करायच्या असतात. एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हाताला कळता कामा नये असं म्हणतात. त्यागाच तसच असाव. धन्य आहेस तू मनोहर, धन्य. नाही दादा उगीच तुम्ही धन्य वगैरे काही नाहीये. जो माणूस लग्न करून स्वतःच्या बायकोला संसाराचं सुख देऊ शकला नाही त्या माणसाच्या त्यागाची मला काडी इतकी ही किंमत नाहीये. रजनी ओरडू नकोस. ह्या माणसाच्या त्यागाचा माझ्या आयुष्यावर काय काय परिणाम झालाय ना ते माझं मला माहितीये. तुम्ही माझ्याशी लग्न केलं हो पण फक्त उपकारासाठी केलं, देवत्व मिळवण्यासाठी केलं. आणि दादा तुम्हाला आयुष्यभर घालून पाडून बोललास. अरे तू यांना देवाची जागा दिलीस पण हे आहे यांचं खरं रूप. आणि या गोष्टीचा मला सुद्धा तितकाच त्रास होतोय. आता उर्मी हे बघ तू एकही शब्द बोलू नका तुम्ही माझ्याशी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.